अरे ते पण ते तर वेगळंच गणित आहे. कोणाला अलाउड होतं, कोणाला नाही होत, कोणतरी मरतो. येस भाई, बघ ना, म्हणजे भाड्या काढायला लावतात हल्ली. तुम्हाला वाईट वाटलं का भाड्या बोललो तर? मग का त्यांना वाईट वाटतंय? अरे काय काय होती ते, खूप भारी माध्यम आहे बरं का. म्हणजे इतका अमेझिंग फिल्म पण होऊ शकते. ते काय होतात त्या बायका, त्या सगळ्या असतात कोणत्या त्या आय एस वगैरेंच्या बायका, त्यांना नसतं दिवसभर काम. मग त्यांना हे असे सेंट्रल गव्हर्नमेंट हे असे वाले कामं देतं की जाऊन बसा तिथे फिल्मला वगैरे. आता ती बाई तिच्या घरचे मोरॅलिटीज घेऊन येते. हा माझी एक लहान मुलांची फिल्म आहे दुसरी तयार तुझ्या यायला म्हणून, तर त्याच्यात ते पोरं टॉस आपण लहानपणी करायचो, थुंकून ते ओली की सुक्की. तिला थुंकणं आवडत नाही, ती मला म्हणते तू थुंकणं काढ. आता ही तिची मोरॅलिटी झाली तिच्या घरात तिच्या पोराला सांगायची. आमच्या सिनेमातनं कशाला काढती आहे? तर हे असले ते प्रकार, ते फार भयंकर आहे बाबा. त्यांना अर्ध, आता त्यांना ते शब्दांचे अर्थच माहिती नसतात तरी त्यांना ते काहीतरी काढायचे असतं. हो ना, सलमानच्या फिल्म बघा, कधीच त्याच एक कापलं जाणार नाही सलमानच्या फिल्म मध्ये. आणि काही लोकांचं म्हणजे काळतोंड्याही नाही, मग काळ नाही बोलायचं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आता एक फिल्म केली वेडी नाही बोलायचं. अरे ती वेडी मुलगी आहे तर तिला वेडीच बोलणार ना. म्हणजे आणि मग डबिंगच्या वेळी आमच्या कलाकारांचे खूप वांदे होतात की मग वेडी वेडीला मग लिपसिंग मॅच झालं पाहिजे आणि काय शोधून काढायचं आपण. तर वेडीला शहाणी नाही बोलू शकत.